सबस्क्राईब करा संस्कार मॅथ क्लब चॅनलला विविध स्पर्धा परीक्षांच्या गणित तयारीसाठी, आणि सोबतच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा सर्वप्रथम नवनवीन गणित व्हिडिओ पाहण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी ई टी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असं गणित व्हिडिओ आपण इथे घेऊन आलेलो आहे। आणि आजच्या गणित व्हिडिओचा टॉपिक आहे मित्रांनो जोडमूळ संख्या आणि सोबतच सहमूळ संख्या। बहुतांश विद्यार्थी मित्रांनी फोन करून विचारलेलं आहे की जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या म्हणजे काय आणि याच्यामध्ये नेमका काय फरक असतो, याविषयीची संपूर्ण चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि आपल्यालासुद्धा काही शंका असतील तर आपण या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कोणत्या घटकाबद्दल आपल्याला शंका आहेत तो घटक आपण इथं कॉमेंट करावं, जेणेकरून त्या वर मी व्हिडिओ अपलोड करून संपूर्ण मार्गदर्शनसुद्धा करणार आहे मित्रांनो। चला तर सर्वप्रथम आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहावा मित्रांनो। सर्वप्रथम आपण बघूया जोडमूळ संख्या म्हणजे काय। तर बघा, अतिशय सोपी ही संख्या असते। जोडमूळ संख्येची व्याख्यासुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया। व्याख्या अशी आहे मित्रांनो की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोन चा फरक असतो त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात। बघा, ज्या दोन मूळ संख्या म्हणजे त्या दोन्ही संख्या मूळ असायला पाहिजेत आणि सोबत त्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असला पाहिजे मित्रांनो, आणि त्या दोन्ही मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असेल तरच त्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं, अन्यथा त्यांना जोडमूळ संख्या म्हणता येणार नाही। आणि एक कंडिशन आहे की दोन्ही मूळ संख्या असायला पाहिजेत। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या कोणत्या आहेत त्या म्हणजे काढून घेण्यासाठी आपण इथे उदाहरणसुद्धा बघितलेलं आहेत की उदाहरण 3 आणि 5 आणि 17 आणि 19। बघा, पहिला जो उदाहरण घेतलं आहे 3 आणि 5, तर 3 आणि 5 दोनचा फरक आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत। 17 आणि 19 विचार केला तर दोन्हीसुद्धा मूळ संख्या आहेत आणि दोघांमध्ये दोनचा फरक आहे मित्रांनो, आणि म्हणून या दोन संख्यांना, जसे 3 आणि 5 या दोन संख्यांना एकमेकांच्या जोडमूळ संख्या आपण म्हणू शकणार, तसं 17 आणि 19 सुद्धा जोडमूळ संख्या म्हणतात। चला तर मग यानंतर आपण पुढे अजून किती जोडमूळ संख्या आपल्याला मिळतील आहे ते आपण बघूया। बघा, सर्वप्रथम आपल्याला एक माहिती इथं दिलेली आहे की 1 ते 100 एकूण 25 मूळ संख्या आहेत। बघा, एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि त्या 25 मूळ संख्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपण इथे बघून घेऊया। बघा, 1 ते 25 25 मूळ संख्या कोणत्या आहेत, 2, 3, 5, 7, 11, 17, 19, 23, 29, 31, 32, 43, 43, 43, 47 असं एकूण शेवटपर्यंत 97 एकूण 25 मूळ संख्या आहेत मित्रांनो। आणि या 25 मूळ संख्यांमध्ये अशा संख्या आपल्याला शोधावायच्या आहेत की ज्या संख्येमध्ये दोनचा फरक असणार आहे आणि दोनचा फरक असलेल्या संख्या जोडमूळ संख्या असणार आहेत मित्रांनो। आणि म्हणून इथे जर आपण पहिली जोडमूळ संख्या शोधली तर ती आहे मित्रांनो 3 आणि 5, दुसरी जोडमूळ संख्येची जोडी आहे 5 आणि 7, तिसरी जोडमूळ संख्येची जोडी मिळेल 11 आणि 13, चौथी 17 आणि 19, त्यानंतर 29 आणि 31, 41 आणि 43, त्यानंतर 59 आणि 61, त्यानंतर 71 आणि 73, अशा आपल्याला एकूण जोड्या मिळाल्यात 8 जोड्या मित्रांनो। म्हणजे पहिली जोडी, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी आणि आठवी, असे आपल्याला 8 जोड्या 1 ते 100 मूळ संख्यांमध्ये मिळालेल्या आहेत। आता बघा, 100 पुढेसुद्धा खूप साऱ्या मूळ संख्या असतील आहे, परंतु त्याच्यामध्ये मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या आपल्याला शोधावायच्या असतील तर त्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असणे गरजेचं आहे। पुढची माहिती बघूया की 1 ते 100 एकूण ज्या मूळ संख्यांच्या जोड्या आहेत त्या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत आणि त्या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपण बघितलेल्या आहेत। पुन्हा एकदा बघूयात त्या जोडमूळ संख्येच्या जोड्या कोणत्या आहेत, तर पहिली 3 आणि 5, दुसरी 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 19 आणि 31, 41 आणि 43, त्यानंतर 71 आणि 73 आणि 59 आणि 61, अशा पद्धतीने 8 जोड्या एकूण जोडमूळ संख्येच्या आहेत। यानंतर बघूया आपण पुढची माहिती आणि पुढचा घटक। आता आपण जोडमूळ संख्येचा घटक बघितलं, याच्यानंतर आपण सहमूळ संख्येचा घटक बघूया। जोडमूळ संख्या आपल्याला कसं वाटलेत किंवा समजलेत की नाही यासाठी आपण कॉमेंट करावं, त्यानंतर आपण बघूया सहमूळ संख्या।
तर बघा सहमूळ संख्या म्हणजे काय त्याची सुद्धा आपण व्याख्या बघून घेऊया. तर सहमूळ संख्येची व्याख्या आहे की ज्या दोन मूळ संख्यांचा सामायिक अवयव एक असेल तर त्या दोन्ही संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असतात. मित्रांनो बघा या ठिकाणी त्यांना सहमूळ संख्या सुद्धा म्हटलं जाईल आणि सापेक्ष सहमूळ संख्या सुद्धा म्हटलं जाईल, म्हणजे सापेक्ष मूळ संख्या सुद्धा असं त्या संख्येला म्हणतात, त्या जोडींना म्हणतात. तर याच्यामध्ये कंडिशन अशी आहे मित्रांनो की त्या दोन संख्या, आता बघा दोन संख्या इथं मूळ संख्या घ्यायच्या का किंवा संयुक्त संख्या घ्यायचं काहीही इथं सांगितलेलं नाही आहेत. कोणत्याही दोन संख्या आणि त्यांच्यामध्ये सामायिक अवयव एक असेल, म्हणजे सामायिक अवयव म्हणजे त्यांच्या मसावी एक असेल तर त्या दोन्ही संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या म्हणता येईल. त्या संख्या मूळ संख्या असल्या तरी चालतील, संयुक्त संख्या असल्या तरी चालतील. त्याचे काही उदाहरणं बघूया. पहिला उदाहरण बघूया आपण, तो म्हणजे 2 आणि 5. बघा यामध्ये आपण विचार केलं 2 आणि 5 चा, तर 2 आणि 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांचा सामायिक अवयव जो आहे तो 1 आहे, म्हणून आपण त्या दोघांनाही सहमूळ संख्या म्हणू शकतोय. त्यानंतर 4 आणि 9, आता 4 आणि 9 चा विचार केलं तर या दोन्ही संख्या संयुक्त संख्या आहेत मित्रांनो, आणि या संयुक्त संख्या असून सुद्धा त्यांचा सामायिक अवयव जो आहे तो 1 आहे, आणि म्हणून 1च्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही सामायिक अवयव त्यांचा नाही आहे. म्हणून ह्या दोन्ही 4 आणि 9 या दोन संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या सुद्धा आहेत. त्यानंतर तिसरा उदाहरण बघूया. तिसरा उदाहरण 17 आणि 25. बघा 17 आणि 25 चा विचार केलं तर या ठिकाणी पहिली संख्या 17 ही मूळ संख्या आहे आणि 25 ही संयुक्त संख्या आहे, म्हणजेच एक मूळ आहे आणि दुसरी संयुक्त आहे, आणि या ठिकाणी दोघांचं सामायिक अवयव जर विचार केलं त्यांच्यासुद्धा 1 आहे, म्हणजेच एक मूळ आणि एक संयुक्त असली तरीही त्यांची जर सामायिक अवयव 1 असेल तरीसुद्धा त्या एकमेकांच्या सहमूळ संख्या असतात मित्रांनो. त्यानंतर चौथा उदाहरण घेऊया, 34 आणि 35. बघा 34 आणि 35 चा विचार केलं तर या ठिकाणी या दोन्ही एक क्रमवार संख्या आहेत, म्हणजेच लागोपाठ येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या जर घेतल्या आपण तर त्यासुद्धा एकमेकांच्या सहमूळ संख्या असतात लागोपाठ असणाऱ्या. उदाहरणार्थ मी 2 आणि 3 घेतलं तरी ह्या सहमूळ संख्या आहेत, 3 आणि 4 घेतलं तरी ह्या सहमूळ संख्या आहेत. कोणतेही तुम्ही लागोपाठ येणाऱ्या संख्या घेतल्या, समजा 101 आणि 102, तरी पण ह्या एकमेकांच्या सहमूळ संख्या होणार मित्रांनो, कारण त्यांचा सामायिक अवयव जो असेल तो 1 असेल, आणि म्हणून या पद्धतीने आपल्याला सहमूळ संख्येची व्याख्या करता येईल. मित्रांनो आपल्याला सहमूळ संख्या कशी वाटली किंवा कशा पद्धतीनं याच्यावर आपल्याला उदाहरणं घेता येईल ते सुद्धा आपण बघूया. बघा पुढे आपल्याला इथे काही प्रश्नसुद्धा दिलेले असतील आहे. त्यापूर्वी आपण महाटीईटी परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता विषयाची तयारी आपण करत असाल तर सदर चॅनलवर घटकानुसार व्हिडिओ दिले जाणार आहेत मित्रांनो, आणि व्हिडिओ जे दिले जाणार आहेत त्याचं नोटिफिकेशन जर आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर सोबतच या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्यावं, सोबतच आमच्या मेहनतीला जर आपण प्रोत्साहित करू इच्छितात तर आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करावं, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येत राहू, आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करावं. सर्वांचं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आपण शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघितलात आणि असाच प्रेम आपण आमच्या चॅनलवर करत राहावं अशी सर्वांकडून अपेक्षा आहे. यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारले गेलेले आहेत जे जोडमूळ आणि सहमूळ संख्येवर आधारित असणार आहेत, ते प्रश्न आपण बघून घ्यावे आणि त्यांची उत्तरं आपण कॉमेंट जरूर करावे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला सहमूळ संख्या समजल्या की नाही ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल. चला तर यापुढे आपण बघूया होमवर्कसाठी असलेले प्रश्न.